पालघर जिल्हा मतदारसंघातील नालासोपारा येथे रात्रीच्या वेळी शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक पैशाचे पाकिट वाटप करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्यामुळे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी आरोप केला आहे. पहा एनबी मॅक्स मराठीवर. एकदम विचित्र प्रकार घडलेला आहे. ज्या पद्धतीने ह्या सरकारच्या भागीदार म्हणून काम करणारे शिवसेनेचे आमदार कायद्याचं उल्लंघन करून नालासोपारा शहरामध्ये काम काय त्यांचं, एवढ्या रात्री नालासोपारा शहरामध्ये आपला मतदारसंघ सोडून आचारसंहितेचं उल्लंघन करण्यासाठी या ठिकाणी येऊन लोकांना काम काय, कारण त्यांच्या गाडीमध्ये आता पोलिसांना दोन पाकिट बंडल पैशाची सापडलेले, म्हणजे ते पैसे वाटण्यासाठी झाले होते. लोकांना आमिष दाखवणं, लोकांच्या मध्ये दहशत निर्माण करणं, आणि आता देखील आपण समोर बघतायत त्यांची समर्थक शिवसेनेचे कारण नसताना जो धिंगाणा घालतात पोलिसांच्या समोर, हे कितपर्यंत योग्य आहे ह्याला आला घालण्यासाठी या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आणि आमच्या महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही शांत आहोत. परंतु जर आम्हाला कायदा हातात घ्यायला लावला तर आम्ही मागे पुढे पाहणार नाही. ही जबाबदारी संपवून रवींद्र पाटील, सुदीप चव्हाण, प्रवीण मापळकर सगळे एकत्र इकडे आमदार आपले चर्चा काय चालले आणि त्याच्यावर आम्ही काय करतोय काय रे.